मित्रांनो, आजच्या काळात स्मार्टफोन हा जणू मानवी जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. मोबाईल वापरताना वेळ कसा निघून जातो हेही लोकांना कळत नाहीये. पण मोबाईलचा अतिवापर हे किती धोकादायक ठरू शकतो ते दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर उभी असल्याचं दिसत आहे. तिच्या हातात एक स्ट्रोलर होता ज्यात तिचं बाळ होतं. ती महिला मोबाईलकडे लक्ष देत मुलाकडे पाठ करून उभी होती. दरम्यान एक व्यक्ती आला आणि गुपचूप तिच्या मुलाला स्ट्रोलरमधून उचलून घेऊन गेला. यावेळेसही महिलेचं लक्ष फक्त फोनमध्येच होतं. आपल्या मुलाला कोणीतरी पळून नेलंय हे देखील तिला समजलं नाही. ती महिला बराच वेळ रिकाम स्ट्रोलर फिरवत होती. पण जेव्हा तिचं लक्ष फोनमधून बाहेर गेलं तेव्हा तिला धक्काच बसला. बाळ गायब झालं होतं. ती बाळाला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावू लागली. मात्र काही वेळातच एका व्यक्तीने येऊन तिचं बाळ परत केलं. व्हिडिओ पाहून असं लक्षात येतं की महिला त्या व्यक्तीला ओळखत होती. या व्यक्तीला फक्त त्या महिलेला धडा शिकवायचा होता की मोबाईलमुळे माणसाची मौल्यवान वस्तू कशी गायब होऊ शकते. लोकांना जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. आपण जर व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर आपल्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.